प्रश्नावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आपल्या मंचाचे अध्यक्ष व्यक्तींनी आणि राजीजींनी आपल्याला या ठिकाणी सर्वांना बोलवलं आणि विरोधी आपला मान ठेवून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी निसर्गदय असेल, मी असेल किंवा वसंतराव असेल आणि जर वेगवेगळ्या पक्षामधून निवडून आलेलो असेल तरी सुद्धा पुण्याचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही आमच्यावर आहे. आपण जे प्रश्न मांडले की पुण्याचं पाणी, पुणेकरांचं पाणी, पुण्यामध्ये आम्ही आहे आणि आपणही आहात. सर्वच आपण पुणेकर आहोत. पूर्वी आम्ही ग्रामीण भागामध्ये होतो. मी एका गावचा ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषदेचा सदस्य, नंतर दोन वेळा महानगरपालिकेचा सदस्य आणि आज आमदार जरी असलो तरी मला संपूर्ण परिसराची जाणीव आहे. शहराला लागूनच गाव असल्यामुळं शहर आणि ग्रामीण यामध्ये असणारे प्रश्न हे वेगवेगळे असतात, परंतु पाणी मात्र वापरण्याच्या पद्धती थोड्या वेगळ्या असतात. आरोप आपल्यावर कोणी करत नाही, आपण आरोप लावून घेतो. कोणीतरी म्हटलं असेल कदाचित की पुण्यातली आमची जनता दोन वेळा आंघोळ करते आणि ग्रामीण भागातली मात्र सकाळी एकदाच करते. त्यास कोणीतरी म्हटलं असेल. कोणाचा आरोप नाही हा, आपण तो आरोप लावून घेत आहे. हा आरोप नाहीये, बरोबर आहे. मुंबईला जेव्हा आम्ही जातो ना तर मुंबईचे आम्ही काही मित्र म्हणतात की सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा आंघोळ करतो. असं काही नाही, पुण्यामध्ये दोनदा केल्याने काही फरक पडत नाही. एका आंघोळीला 20 लिटर पाणी सुद्धा बास होत आणि करायचं म्हणलं तर 500 लिटर सुद्धा पाण्यामध्ये आंघोळ करता येते आणि तेवढं पाणी वाया सुद्धा घालवता येत. आणि म्हणून या ठिकाणी एका माणसे किती पाणी द्यायचं आणि किती दिलं पाहिजे आणि किती दिल्यानंतर त्याचं नियोजन होईल. आपण सांगितलं की पुणेकरांना पाण्या वाचवून आपण वंचित ठेवणार का? ताईंची मी आकडे वाचले, ताई आपण त्यामध्ये लिहिलं की नगर रोडला दररोजी 200 लिटर पाणी मिळत. आपण माझ्याबरोबर व्हिजिट करा वेळची. मी वाचणार तर मला वेळची आपल्याला बरोबर घेऊन जायचंय की माझ्या भागामध्ये 1 ते 1.25 तास फक्त दररोज पाणी मिळतं. ते एक टाइम ते आत्ता मिळतं. मी ज्यावेळेस स्टँडिंग कमिटीचा चेअरमन झालो तेव्हापासून वसंत मोरे असेल, मी असेल, आम्ही ताईंच्या समोर आम्ही सभागृहात सर्वजण भांडत होतो की आम्हाला पाणी मिळत नव्हतं म्हणून. आता आम्हाला जास्त पाणी मिळतं असं काही नाहीये. पुणेकरांना कमी मिळतं. पुण्यात आम्हीही पुणेकर आहोत. आता आम्ही काय आता ग्रामीण भागात नाही, आम्ही शहरात आलेलो आहोत आणि आमची सुद्धा घर शहरात ग्रामीण भागात आहेत. कारण आमची शेती असल्यामुळं शेतावरही आम्हाला जावं लागतं. परंतु शेतीत काम करण्याची आता वेळ येत नाही. पूर्वी काम करत होतो, आता काही वेळ मिळत नाही. परंतु आपण सांगितलं की हे पाणी कुठं जातं. त्यांनी सांगितलं की हे पाणी ज्यावेळेस शेतीला सोडलं जातं त्यावेळेस खाजगी कारखान्यांना जातं. काही हा आरोप आहे आपला. हा आरोप राजकीय आहे. मी कारण सांगतो की शेतकऱ्यांचं ऊस पिकवल्यानंतर तो ऊस कोणी घेऊन जायचं? तो सरकारी साखर कारखाना घेऊन जात नसेल. आज थेऊर सरकार कारखाना बंद झालेला आहे. अरे म्हणून अशा कारखान्यांचा ऊस जात नसेल आणि आमचा भीमा पाटस कारखाना असेल त्या ठिकाणी जास्त ऊस होत असेल आणि शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर जात नसेल. आणि मग राहू सारख्या भागामध्ये आमच्या एखादा खाजगी कारखाना काढला गेला असेल, दौंड मध्ये एखादा खाजगी कारखाना काढला गेला असेल, त्यावर आपण आरोप करून चालणार नाही. तर त्या शेतकऱ्यांचा ऊस वाळून जात होता, त्याला लवकर नेलं जात नव्हतं आणि मग त्याच त्या ठिकाणी नुकसान होत होत. म्हणून खाजगी कारखाने काढले आणि त्यामधून ऊस गेला आणि ऊसाला पाणी दिलं नाही पाहिजे. मग आपण चहा पिण्याचं बंद केलं पाहिजे शहरातल्या मंडळी. ऊस का नको? ऊस आपल्याला पाहिजे ना. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये साखर लागते. ठीक आहे, डायबिटीस आहे शहरामध्ये जास्त प्रमाणामध्ये डायबिटीस आहे. ग्रामीण भागामध्ये आमची जनता खूप काम करते, शेतामध्ये राहते, त्यांना डायबिटीस कमी असतो. परंतु आता आम्ही शहरात आलो आम्हालाही डायबिटीस झाला. तर आता आमचं कष्ट कमी पडले. कष्ट आहेत परंतु कसले आहेत? बडबड करण्याचे कष्ट आहे. सारख्या मीटिंग, सारखं
नागरिकांच्या बरोबर बोलणं हे कष्ट, हे कष्ट होत नाही, हा डोक्याला ताण आहे आणि हा ताण काही शरीराला नाहीये, हा फक्त मेंदूला ताण आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे पाण्याचा प्रश्न आहे, निश्चितपणानं माझ्या पुणेकरांना पाणी हे भरपूर मिळालं पाहिजे. मी आता चर्चा करताना ताईंना विचारलं, वेदजींना विचारलं, वसंतरावांना विचारलं, किती माणसाला माझ्या एका बांधवाला किती पाणी मिळालं पाहिजे दरवेळी, त्यांनी सांगितलं 150. तर आपल्या पुण्याची लोकसंख्या जर आता 30 लाख 35 लाख काढली किंवा 40 लाख काढली, तर 40 लाख काढली तर फक्त आपल्याला 150 म्हणजे लोकसंख्या 7 लाख आहे मला माहित, 7 लाख लिटर नाही जास्त. 150 घरात यामध्ये दोष कोणाचा आहे हे आपण शोधून काढलं पाहिजे ना. हा आमच्या अधिकाऱ्यांचा दोष आहे. मी आता चर्चा करताना त्याचं कारण आहे की लोकप्रतिनिधी हा लाईन बघायला रोज जाऊ शकत नाही, कुठं गळती हे पाहू शकत नाही. कदाचित त्याने सांगितल्यानंतरही ते पाणी गळती थांबत नाही. आता ताई मला सांगत होत्या की माझ्या एक ठिकाणी लिकेज होत अर्ध्या 1 किलोमीटरवर, पाणी निघत होत दुसऱ्या 1/2 किलोमीटरवर. आणि मग अशा लिकेज माझ्याही भागात मी वसंतरावांना सांगितलं की मी नगरसेवक असताना ज्या ऑफिसवर बसत होतो त्या ठिकाणी ज्यावेळेस एक ड्रेनेज लाईनचं काम झालं होतं आणि त्या ठिकाणून पाणी निघत होत, मी माझ्या पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं एवढं मोठं पाणी वाहायला होतं आपण काय करणार आहात. त्यांनी सांगितलं मी शोधतोय पण सापडत नाही. आता शोधतोय पण सापडत नाही ह्यावर काही विवाद आहे का? आहे, परंतु तशी कारवाई प्रशासन एकमेकावर करत नाही. का शोधायचं नाही? त्यासाठी डिटेक्टर आणले पाहिजेत. आपल्या राज्यात नसेल दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या राज्यात नसेल तर दुसऱ्या देशातून आणले पाहिजेत. आणि कोण किती पाणी वापरतो, कोठून पाणी, एक आज आम्ही पाहत असतो शहरामध्ये विरोधींच एक घर आहे आणि विरोधींनी त्यावर 4 भाडेकरी ठेवले. विरोधींनी एक नळ घेतला, टाकी बसवली, पाणी टाकीमध्ये सोडतायत, परंतु विरोधींच सुद्धा ते भाडेकरी ऐकत नाही आणि 4 कनेक्शन वेगवेगळे घेतात आणि ते त्या प्रत्येकाच्या रूम मध्ये वेगळे घेतात, ते म्हणजे पाणी पुरत नाही आम्हाला. आणि मग आम्ही काही ठिकाणी का आता मी दररोज सकाळी व्हिजिट करतो भागात, तर काही नागरिक असे आहेत की पहाटे पाणी येतं, एकाच वेळेस सगळ्या शहरामध्ये पाणी सोडणं शक्य नसतं. मग पहाटे काही मंडळींना पाणी येतं, बरेचशी मंडळी शहरामध्ये उशिरा उठणारी आहेत, सूर्यवंशी बरेचशी प्रमाणामध्ये आहेत. आणि मग पाणी पहाटे आलं की नळ चालू ठेवायचं, ते नळातून पाणी गटारामध्ये जात आणि किती पाणी पुण्याचं वाया जात. रेलजी जे सांगत होते ना आता की पाणी आमच्यापर्यंत पोहोचतच नाही 300 लिटर, तर त्याच्यामध्ये लिकेज आहे आणि ते लिकेज शोधण्यासाठीच आता पुणे महानगरपालिकेने मीटर पद्धत आणायचं ठरवलं. त्याला सुद्धा आपला विरोध, का विरोध करायचा? आपण मीटर पद्धत आलीच पाहिजे. पहिलं आपल्याकडे एमएससीबीच होतं, आपण किती चोरी केली तर कळत नव्हतं. आपण म्हणजे मी नाही किंवा तुम्ही नाही, म्हणजे शहरात किती एमएससीबीच लाईन चोरी करत होतं हे कळत नव्हतं. नंतर एमएससीबीने मात्र ट्रान्सफॉर्मरचा मीटर लावले, त्या त्या भागामध्ये ट्रान्सफॉर्मर असेल त्याला मीटर लावले, मेन जिथून त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये लाईट येते त्याला मीटर लावले, कोणत्या ट्रान्सफॉर्मर मध्ये किती लाईट देते ते त्यांना करायला लागलं. आणि मग त्या ट्रान्सफॉर्मर पूर्वी त्यांची सुद्धा गळती अशी होती की 40% होती, त्यांनी नंतर ती 20% आणली. मला वाटतं आता कुठेतरी ते 2-5% फक्त राहिलेले आहे. पाण्याची सुद्धा गळती असं त्यांनी सांगितलं तर बरोबर आहे, 40% गळती आहे. पण 40% गळती असते आपल्याला 12 टीएमसी जरी पाणी 14 टीएमसी दिलं तर 14×56 म्हणजे 5 टीएमसी पाणी वाया जाते. मग आपल्याला किती मिळत? म्हणजे 5 टीएमसी पाणी झालं तर आपल्याला 9 टीएमसी पाणी मिळतं. 9 टीएमसी मध्ये पाणी मिळत असताना मार्च 2012 पूर्वी आपल्याला पाणी 2 टाइम भरपूर मिळत होत, पण 9 टीएमसी मध्ये एवढ्या जनतेला भरपूर पाणी मिळत होत, पाचच का कमी पडलं? आणि वेळजी मला सांगायचंय की आपल्याला सवय लागली, आपण पाणी जर दिवसभर जरी दिलं कुणी ना मानणार आहे का? नाही. आता आमच्याकडे 1 तास पाण्यात मध्ये आमच्या भगिनी म्हणतात की 1 तास तुम्ही पाणी द्या आम्हाला बोट भर आम्हाला बास. आपल्याकडे तर 2 टाइम 8 तास पाणी पाहिजे, कशासाठी पाहिजे? 24 तास नाही, आता ते पाणी वाया जाते, ते गळती होते हे आपणच सांगितलंय. आणि म्हणून माझं म्हणणे आहे की 24 तास पाणी न देता
योग्य त्याचे नियोजन करून एक टाइम चार तास पाणी द्या. तुम्ही म्हणता ना आताच नको, एक टाइम तुम्ही म्हणजे एक टाइम काही दिवसांनी बंद होईल का, दोन दिवसांनी येईल का? आपलं आपण एवढे भाग्यवान आहोत की आपल्याला वरती चार धरण आहे. आज अनेक शहर आहेत या महाराष्ट्रामध्ये की त्या शहरांच्या मध्ये आज लातूर सारखं मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते पण सोय नव्हती, पाणी मिळत नव्हतं चार दिवसांनी आठ दिवसांनी. पण म्हणून माझ्या शहरातल्या नागरिकांना पाणी दररोज मिळालंच पाहिजे, आमचा हक्क आहे. लातूर पुणे नाहीये, पुणे म्हणजे लातूर नाही. लातूरला वेगळी परिस्थिती होती, त्या भागामध्ये एवढी धरणं नव्हती आणि मांजरा जर नाही ओढलं तर त्या ठिकाणचा प्रश्न अत्यंत भयानक होता. एकच दोन धरणं आहेत त्या भागामध्ये, परंतु आज सोलापूरला पाणी आपलंच जाते, उजनीमधलं पाणी. आता ताई म्हणतात उजनीला पाणी आम्ही जाऊन देणार नाही, पण जर आपला एखादा भाऊ पाशी राहत असेल तर त्याला थोडी तरी एक चक्कर भाकर आपण एक आपल्या भाकरीतली देणार ना ताई? आता दोघांना जाणार नाही. म्हणणं की पाण्याचा वेस्टेज होऊ नये. बरोबर, सांगतोय वसंतराव आमचे सहकारी आहेत, ते जरी त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते म्हणून काम करत असते तरी ते माझ्या म्हणजे माझ्या नातेवाईक आहेत, ते पक्षात वेगळे आहेत आम्ही, परंतु आम्ही सगळे जरी वेगवेगळ्या पक्षात असतो नातेवाईक आहेत एकमेकांचे, त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. वेगवेगळे विचार आहेत परंतु भूमिका मात्र सर्वांची आहे की सर्वांना पाणी योग्य व्यवस्थित मिळालं पाहिजे. त्यामध्ये मग आमचे अधिकारी काही दोषी असतील तर त्यांना व्यवस्थित सांगितलं पाहिजे की बाबांनो ही गर्दी थांबवा. मग काय तुम्हाला मीटर लावायचं असेल मीटर लावा, पण आम्हाला 150 लिटर तरुण डोळी पाणी मिळालं पाहिजे. परंतु वेळेची मी तुम्हाला सांगतो, माझ्याबरोबर तुम्ही यायचं, मी पाईप लावतो, एक तास दळाला पाणी आल्यानंतर तुमच्या समोर बॅरल देतो, किती मिनिटात बॅरल भरतो ते आपण पाहायचं आणि मग तुम्ही म्हणसाल की खरं बापूसाहेब सुद्धा काहीतरी थोडे अभ्यास आहेत हे तुम्ही म्हणसाल. त्यावेळेस मी सांगतो जनांची गर्दी तुम्ही बरोबर आहे, ते बरोबर आहे, ते शासनाचं काम आहे आणि शासनाचं काम आहे ते गर्दी आहे ते बरोबर आहे आणि त्यासाठी आम्ही आपल्या बरोबर आहोत. ताई म्हटलं की आम्ही सर्व एकत्र येऊन मांडू त्या प्रस्तावावर. आम्ही सुद्धा आता अधिवेशनामध्ये आम्ही लक्ष दिलं आहोत, त्यावर आम्ही एकत्र सर्व मांडू. त्यामध्ये आम्हाला पक्षपेक्षा काय लागत नाही, अशा गोष्टीवर पक्षपेक्षा नाही. आम्ही ताईंना माहिती, आम्ही सर्व कोणाचे प्रश्न असतात त्यामध्ये आम्ही सहभागी होतो. कारण का शहराचा प्रश्न आला की मग तिथं पक्ष आम्ही बघत नाही, तिथं आम्ही सर्वजण एकत्र येतो. कारण तो प्रश्न सुटला पाहिजे, कारण तो आमच्या जनतेचा प्रश्न आहे, आमच्या शहराचा प्रश्न आहे. त्यामध्ये राजकारण केलं जात नाही. त्यावेळी दादांनी माझ्याकडे बघितलं आणि बापटांनी ताईंकडे बघितलं, आम्ही काय ऐकत नाही, आम्ही आमचे प्रश्न मानतो. म्हणजे आमचे नेते जरी असतील त्या ठिकाणी आणि ते म्हणले की नाही तुम्ही गप्प बसा, पण आम्ही थांबत नाही. त्याचं कारण एक असतं की शहराच्या प्रश्नावर आम्ही लोकप्रतिनिधींनी मांडलं पाहिजे. आमचे वरिष्ठ कोण असतील ते आम्हाला म्हणले कशाला थांबा जरा आता दुसरा प्रश्न घेत आहेत, आम्ही थांबत नाही त्या ठिकाणी. आम्ही सगळे एकत्र येतो, आम्ही सभागृहात आत्मने उतरतो, पण आम्ही ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो. मला फक्त एवढंच म्हणायचंय की काही वेळेस जी याचं राजकारण होतंय, पण राजकारण न करता सरळ आपल्याला पाणी कसं मिळेल आणि पाणी मिळालं पाहिजे ही गोष्ट सत्य आहे आणि प्रत्येकाला दरवेळी 150 लिटर पाणी हे मिळालंच पाहिजे. अजितदादा सुद्धा याच भूमिकेमध्ये आहे. आपल्याला कधी कधी वाटतं अजितदादाला टार्गेट केलं की आपल्याला जास्त पाणी मिळेल असं काही नाही, ते पाणी गळून जाणारच आहे, गळती होणारच आहे, परंतु पाणी शहराला मिळालं पाहिजे ही भूमिका आमच्या सर्वांची आहे. आपण अत्यंत चांगले प्रश्न मानता. आपण सांगितलं की माहितीच्या अधिकारामध्ये आता आपल्या शहरामध्ये खूप फायदे होतात, परंतु आपल्या शहरामध्ये तोटे सुद्धा होतात हे मला सांगितलं पाहिजे. काही मंडळी त्याच्यामध्ये वेळची ब्लॅकमेल करतायत अधिकाऱ्यांना. माझे बरोबर चालले आहेत आमचे दोन्ही पक्ष नेते आहेत काही मंडळी, म्हणजे मी सांगणार नाही मी किंवा काही किंवा तुम्ही किंवा आम्ही असं नाही. काही मंडळी माहितीच्या अधिकारामध्ये ब्लॅकमेल करतायत आणि त्या तसे सुद्धा प्रश्न आमच्याकडे येत आहेत, मग त्यामुळे भांडणं होतात, काही प्रकार घडतात. आपण पाहिलं की माहितीच्या अधिकारात एक आमच्या मित्रांनी माहितीच्या अधिकारात काही प्रश्न काढले, त्याचा मंडळ झाला, ते आपण वाचतो टीव्हीला पाहतो. परंतु कधी असं होतं की अतिरेक झाल्यानंतर काहीतरी घडतं आणि म्हणून माहितीच्या अधिकारात माहिती नक्कीच घ्यावा. त्याचा जर आपल्याला शोध लागत नसेल, लोकप्रतिनिधी आपल्यासाठी आहेत,
हे जर करत नसतील आपण अजून मुख्यमंत्री आमचे राष्ट्रपती राज्यपाल यांच्याकडे जाऊ शकतो, परंतु त्याचा सुद्धा दुरुपयोग झाला नाही पाहिजे असं मला वाटतं। कारण त्या दुरुपयोगातून काही घटना घडतात आणि मग त्या मात्र आपल्या आयुष्यावर लक्षात राहतात की अशा एका माझ्या मित्राने केलं होतं आणि त्याला मात्र असं असं झालं, हे सुद्धा सांगायची वेळ आपल्यावर आली नाही पाहिजे। हे म्हणजे आपल्यातले कोणी नसतील पण अनेक मंडळी असे आहेत की माहितीचा अधिकार वापरतायत आणि नको त्या अधिकाऱ्यांना वेटीस धरतायत। कदाचित एखाद्या मंत्र्याला धरत असतील त्याच्याबद्दल काय नाही म्हणावं नाही, कदाचित एखाद्या लोकप्रतिनिधीला धरत असतील त्याच्याबद्दल नाही, पण काही अधिकाऱ्यांना सुद्धा ठीक आहे, काही अधिकारी सुद्धा बदमाश असतात, हे मी आता बदमाश शब्द वापरला, नक्की आहे की काही लोकप्रतिनिधी सुद्धा बदमाश असतात, काही अधिकारी सुद्धा बदमाश असतात आणि काही जनतेतले बदमाश लोक सुद्धा असतात। विवेकजी बरोबर आहे का नाही? नाही ना, मी सांगतो ना, कारण काही आता गुंड आहे बदमाश आहेत का नाही, का गुंडगिरी करायची, का दादागिरी करायची त्यांनी, का माझ्या एखाद्या गरीबावाला हल्ला करायचा, का त्याला मारायचं, काहीतरी वेगळे प्रश्न काढून काहीतरी घडतोय। आणि म्हणून मला या ठिकाणी म्हणायचंय की पाण्याचा प्रश्न शहराचा सुटला पाहिजे, त्यासाठी आम्ही आपल्या बरोबर आहोत, आपल्या आपण आम्हाला कधी बोलवा, तुम्ही अर्ध्या रात्री तुम्ही म्हणले ना 2 वाजता वापस आली ते या नाही आलो ना, तुम्ही म्हणायचं की नगरसेवक होते एवढे सांगत होते सरपंच होते आमदार आहे आणि खोटे बोलतात, तुम्ही कधी बोलवा आम्ही तुमच्यासाठी येऊ, परंतु जो प्रश्न खरंच आहे भेडसावतोय त्यासाठी आलं पाहिजे। परंतु असं म्हटलं नाही पाहिजे की पाण्यासाठी राजकारण केलं नाही पाहिजे। माग दौंड शहरात मी तुम्हाला उदाहरण सांगतो, दौंड शहराच्या दौंड तालुक्यामध्ये जी धरणं झाली पानसेत वरसगाव या धरणामध्ये जमिनी कोणाच्या गेल्या, ते नागरिक आज कुठे राहत आहेत, ते दौंड मध्ये राहत आहेत, त्यांच्या शेताला पाणी नाहीये, आपण मात्र आपल्याला पिण्यासाठी पाणी मागतो बांधतो ते ठीक आहे, त्यांना पिण्यासाठी बी पाणी आपण द्यायचं नाही, त्यावेळेस सुद्धा राजकारण झालं, आम्ही टीव्हीवर पाहतो तुम्ही इथं नव्हतो मुंबईत होतो, परंतु आंदोलन केलं गेलं पाणी सोडणार नाही पाणी जाऊन देणार नाही शहरातून, आता तर वर्षात लोकांनी ठरवलं का एक राजकारण नाही केलं पाहिजे असं माझं मत आहे की सगळ्यांना मिळालं पाहिजे। मी नेहमी सांगतो की सर्वांना मिळालं पाहिजे, आपल्याला तर मिळालंच पाहिजे, आपला हक्क आहे पाणी प्रथम कुणाला पिण्या, शासनाचं सुद्धा धोरण आहे पिण्याला पहिलं पाणी, पिण्यासाठी पहिलं पाणी, नंतर उद्योगधंद्याला, उद्योगधंदा नसेल तर आपण काय सेवा करणार, उद्योगधंद्याला दुसरं आणि तिसरं शेतीला, पण शेतीला सुद्धा गेलं पाहिजे। अनेक माझे शेतकरी आहेत की त्यामध्ये ते गहू पिकवतायत म्हणून आपल्याला गहू खायला मिळत आहेत, ते मग इथं नसेल महाराष्ट्रात नसेल बाहेर राज्यात असतील, काही महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी गव्हा ज्वारी असेल हरभरा असेल जे जे पिकवतात म्हणून आपण धान्य खातो। जर आपल्या फक्त आपण म्हणलं की आम्हाला दुबई सारखं होईल पाणी आपण जर वापरलं नाही व्यवस्थित तर दुबई सारखे, तुम्ही म्हणजे ना आपल्याला 8 दिवसांनी पाणी मिळेल का, आपण जर ते पाण्याची गळती थांबवली नाही आपण त्यावर सगळ्यांनी लक्ष दिलं नाही तर तोही प्रश्न पुढे भेडसावत, आणि पाणी हे सर्वांना दिलं पाहिजे आणि ते काटकसरीने वापरलं पाहिजे याचा सुद्धा प्रसार माध्यमांनी केला पाहिजे की पाणी कंपल्सरी। आज आम्ही पाहतो की कित्येक शहरामध्ये व्यवसाय मीटर असल्यामुळे फुकट वॉशिंग सेंटर असतील हॉटेल्स असतील अनेक ठिकाणी मुबलक पाणी वापरताय, त्याच्यावर कुणाचं बंधन नाही का, तर तो कुणीतरी माझ्या जवळचा असतो का, तर तो कुणीतरी त्या अधिकाऱ्याच्या जवळचा असतो का, तर आमच्या या कुणीतरी नगरसेवकाच्या जवळचा असतो। आणि म्हणून माझे म्हणणं आहे की कोणाला नाही, सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, सर्वांना समान पाणी मिळालं पाहिजे आणि या शहरात होणारी गळती थांबली पाहिजे आणि या शहराचा विकास चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध झाला पाहिजे। जर या शहराच्या वाहतुकीच्या प्रश्नावर आता सांगितलं राजेजींनी की एक दिवस आपल्याला फक्त पीएमपीएल मधून प्रवास करून चालणार नाही, परंतु मी आपल्याला सांगतो मी त्यांना उदाहरण सांगितलं की मी पीएमपीएल ने दिवसभर प्रवास केला, त्या दिवशी मी आमदार असताना दिवसभर प्रवास आणि बसचं तिकीट काढून केला, तिकीट सुद्धा माझ्या बॉडीगार्ड जवळ आहे आम्ही तिकीट काढून प्रवास केला आणि ते तिकीट ज्यावेळी माझ्याबरोबर काही नगरसेवक बरोबर आले त्यांचे सुद्धा मी तिकीट काढले की चला माझ्याबरोबर आपण बसने प्रवास करून किती वेळ लागतो, तर त्यामध्ये सुद्धा मी राजेजींना सांगितलं एका गाव दसक्रियाला मी गेलो होतो त्या दिवशी नातेवाईकांचा दसक्रिया होता कळसला माझ्या मतदारसंघातलं गाव होत, खराडीहून कळसला जायला फक्त 10-15 मिनिटं लागतात वेळची,
परंतु मी बस ने आलो त्यावेळेस माझ्या घरापासून हजार फुटावर बसस्टॉप होता. मी पायी आलो पाच सात मिनिटं गेले तिथं बस यायला पाच सात मिनिटं लागले समजा 10-20 मिनिटं तिथं गेले. बसनी गेलो बसस्टॉपला बस उभी राहते प्रत्येक लोक असतील तर एक माणूस असलो तरी बसला उघडावा लागतो. आणि म्हणून असं करत करत आल्यानंतर मला त्या गावात जायला त्या बसस्टॉपला उतरल्यानंतर त्या स्मशानभूमी जायला जवळ 10 किलोमीटर पायी जावं लागलं. पण तेवढं केल्यानंतर माझा एक तास गेला. म्हणजे मी जर लोकप्रतिनिधी आहे मी गाडी वापरली नाही पाहिजे नक्की पण मी गाडी नाही वापरली तर आपल्या कुठेही बोलवलं तर तिथे मी पोहोचू शकत नाही. मी आता यांना माझ्या पीएला किंवा कोणाला ऑफिसमध्ये पत्ता सांगितला असेल त्याने कॉलेजचं नाव लिहिलं कॉलेजही लिहिलं हा तर त्यांनी असं लिहिल्यानंतर मला पत्ता माहित नव्हता. म्हणजे मला इतर आपल्या ह्या कॉलेजमध्ये हा हरभरे कार्यक्रम मला माहित नव्हतं तर माझं ते बॉडी गार्ड विचारत होता त्याने यांना फोन केला त्यांनी कुठे आहे नेमकं तर त्याला समजत नव्हतं नेमकं की कुठे जायचंय. आणि मग असं जर झालं आणि बसने आलं तर कसं पोहोचणार आपण पोहोचू शकत नाही. आणि म्हणून बरोबर आहे गाड्या सुद्धा वापरल्या नाही पाहिजे पण सरळ प्रवास असेल तर मला घरातून निघायचंय आणि फक्त महानगरपालिकेनं जायचंय तर मी गाडी नाही आणली पाहिजे का तर मी महानगरपालिकेमध्ये डायरेक्ट बस म्हणून उतरू शकतो आणि महानगरपालिकेपासून अनेक बस जाणारे असतात त्या रूटवर मी बसने जाऊ शकतो. परंतु अनेक ठिकाणी जर जायचं असेल तर माणूस गाडी घेऊन जातो. आणि मग मी एवढं शक्य नाही होत की सर्वजण म्हणून मी पाहिलं त्या दिवशी की रोडवर किती गाड्या आहेत गाड्यांचं प्रमाण मला वाटतं कुठेतरी 5-10 कमी झालं होतं त्या दिवशी. परंतु फार मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या वाहत होत्या. त्याचं कारण फक्त असतं की त्या गाडीवाल्याला वाटतं की मी कमी वाढत आहे. बसला तिकीट किती आहे 10 रुपये 10 रुपये तिकीट असतं. 2 जण येणार असेल तर त्यांना 20 रुपये लागतात 40 रुपये लागतात. अर्धा लिटर पेट्रोलमध्ये तो झटपट जाऊन येतो आणि म्हणून लोक गाड्या वापरतात. तर त्याच्यासाठी नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्था झाली तर ते होईल. त्यासाठी पैसे पाहिजेत. त्यांनी सांगितलं की शासनाकडे पैसे नाहीये. हा पूर्वीपासून शासनाकडे पैसे नाहीये ताई आजच नाहीये. पंचायतापासून पैसे नाहीये शासनाकडे. बरोबर आहे नाही नाही पैसे नाहीये म्हणून पैसे संबंधित अधिकाऱ्यांना आणि सर्व आमदारांना घेऊन आपण एक बैठक घेऊ. धन्यवाद. एक महत्वाचा प्रश्न आहे आणि आता वाहतुकीच्या प्रश्नाच्या बाबतीत रिंग रोडचा प्रश्न शासन हाती घेत आहे. रिंग रोड झाला तरी शहरातल्या वाहतुकीचा प्रश्न काही प्रमाणामध्ये सुटेल. त्यामुळे जी बाहेरची वाहनं कोल्हापूरून येणारी शिर्डीला जाणारी माणसं ती शहरामधून जातात ती बाहेरच्या आउटसाईड रस्त्याने गेले तर शहरातली गर्दी कमी होईल. हे सर्व प्रश्न आता सांगायला वेळ कमी आहे आपल्याकडं. आपण म्हणाल बापूसाहेब एकदा झाले पण एवढे बरोबर करून गेले की आम्ही कंटाळलो. परंतु सत्य परिस्थिती सांगितली पाहिजे. आमच्या शेळकेजींना माहिती आहे की ज्यावेळेस मी महानगरपालिकेत चेअरमन होतो तर ते बातम्या द्यायचे की टेंडर मान्य झाली परंतु अजून त्याला सह्या झाला नाही. पण मात्र नंतर ते निसरले पुढचे 2-4 वर्ष की कुठे बातमी झाली नाही पेपरला असं सुद्धा शेळकेजी असं झालं नाही पाहिजे. सर्वांनाच बातम्या आल्या पाहिजे. मला सर्वांनाच कळत की असं का करत. उद्या बातमी नक्की येणार नाही ते बातम्या म्हणजे सर्व प्रकारच्या बातम्या आल्या पाहिजेत. मग लोकांना कळत की काय बाबा काय ऑप्शन आहे का होतंय लवकर. प्रत्येक प्रश्न हा वर्तमानपत्रात आल्यानंतर जनतेला समजतो. आणि प्रत्येक फक्त टेंडर किंवा ठराविक अधिकारी हे टार्गेट न करता सर्वच प्रश्न आपण मानले पाहिजेत. आणि मग मात्र शहराचा विकास झपाट्याने होईल. आपण सर्वजण त्यामध्ये सहभागी होऊ. आम्हाला विवेकजी आपण बोलवलं मला मी आपल्याला यादी दाखवली 22 कार्यक्रम माझ्याकडे होते आणि माझ्याकडे कमीत कमी कधी कधी सीजन मध्ये ज्यावेळेस लग्न सीजन असतो त्यावेळेस 60-70 कार्यक्रम असतात. आणि आम्ही कसं नियोजन करतो आमच्या कुटुंबातली 7-8 माणसं त्या कार्यक्रमामध्ये सर्व जातात.
तसं नियोजन करण्यासाठी आपली सात पाहिजे. आपली सात नाही, आमचे आठ पण आहे तुम्हाला. आपले सात नाही आज, त्यावेळेस होते मला माहिती आहे, परंतु आता मात्र आपले तीस झाले. तर आता आपण साध्य आहे, सर्व प्रश्न सुटतील. तर या ठिकाणी आपला वेळ जास्त घेतला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु निश्चितपणे आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपला प्रतिनिधी म्हणून, म्हणजे मी जरी वडगाव श्रीचा प्रतिनिधी असलो आणि ताई शहरातले असत, ताई आणि मी किंवा वसंतराव असं काही प्रश्न नाही. शहरासाठी सर्वांनी मांडलं पाहिजे, सर्व प्रश्न सोडवले पाहिजेत. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही फक्त पुण्याचे नाही, महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. त्यावेळेस मी काही प्रश्न मांडल्यानंतर मला पवार साहेबांनी सांगितलं होतं की बापू, आता तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य आहात, फक्त वडगाव शेरी म्हणायचं नाही किंवा पुणे म्हणायचं नाही, तुम्ही महाराष्ट्राचे प्रश्न कुठं कुठं नागरिकांना अडचणी असतील तिथं तुम्ही प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि मग दादा सुद्धा आम्हाला सांगतात, फक्त वडगाव शेरी खराडी किंवा मतदारसंघ बघत नको, शहरभर सुद्धा काय अडचणी असेल बघत जा. म्हणून त्यांच्या नियोजनाप्रमाणे आम्ही आता काम करायला सुरुवात केलेली आहे. आपण कधी आम्हाला बोलवा, काही अडचण असेल तर आमचा फोन नंबर तिकडे आहे, आपण घ्या. कधी आम्हाला कुठे अडचण आली बोलवा, कुठलाही प्रश्न असेल. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडताना ताई आणि बापट साहेब असतील, आम्ही सर्वजण म्हणजे जेवढे आमचे आमदार आहेत शहर आणि शहराच्या बाहेरचे सुद्धा आम्हाला मदत करतात. म्हणजे कदाचित पिंपरी चिंचवड जरी बाहेर असेल, दुसरी महानगरपालिका असेल, तरी या शहराची लगतची आहे त्यांना सुद्धा पुणेच म्हटलं जातं, पिंपरी चिंचवड पुणेच म्हटलं जातं. आणि ते सुद्धा आमदार आपल्या बरोबर प्रश्न मांडण्यासाठी येतात. आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आमचे दोन शब्द ऐकून घेतले, त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादीची राष्ट्रवादी गुंडाळत नाही आता सृष्टी, म्हणजे तुम्ही 24 तासाची नाही, आता पाऊसच पडत नाही पूर्ण. आपल्याला जेवढा पाऊस पाहिजे तेवढा पडतच नाही, 24 तास पाणी देऊ शकत नाही ना. 24 तास पाणी कशासाठी पाहिजे, पाऊस झाला नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अर्थमंत्री कोणा बोलले नाही आपल्याला, अन्न धान्य नाही पाहिजे ना. मग तुम्ही मान्य धान्य नको ना आपल्याला, फक्त पाणी पाहिजे का, शिंदेला पाणी द्यायचं नाही आपल्याला.
काय लवासाला कसं तुम्ही परवानगी देता साहेब सगळं त्याच्या आपण पहिली दिली कशी सगळी लोक आमच्या लोकांनी एक सूचना आहे पाणी सगळं अडवलं त्या लवासाला एक सूचना आहे आपण विषयाला धरून चर्चा करायची याच्यामध्ये आपण पूर्व भागात राहता आमचे वेलणकर साहेबांनी मॅडमने पण सांगितलं की सध्या गळती आहे पर्वती भागातल्या बाजूची गळती जर थांबवली तर मला वाटतं सर पठारे साहेब आपल्याकडे एक वेळेस जे पाणी येतं ते नक्कीच तुमच्याकडे दोन ते तीन वेळा जास्त माझी विनंती आहे आपण राजकारण याच्यावरती अटेंड करूया तुम्ही उद्या परवा म्हणाला तर सर्व पुणेकर तुमच्या पाठीशी मागे उभे राहील याला प्रायोरिटी द्या सर आपण ठराविक ज्येष्ठ मंडळी आमचे या विवेकजी असेल अतिजी असेल आम्ही किमान चार जण तरी नक्की येऊ वेळ ठरवा आयुक्तांची वेळ आपण घेऊ आणि त्यावेळी बैठक घेऊ हा जसा विषय आहे तसाच दुसरा पुण्याचा पाणी कोटा ठरवून घेणे त्यासाठी तुम्ही काहीतरी घेतली ती तुम्ही लवकरात लवकर लावा म्हणजे पुण्याचं पाणी फिक्स होईल नाहीतर पुण्याला परत मार्च पासून सांगतील की आता चार दिवशी उरले दिवसाला तीन तास दोन तास असंच होईल अशी आम्हाला भीती आहे मी आश्वासन देतो 100% कधी असं होणार नाही दोन तास शेतीला दिलं पाहिजे तो प्रयत्न महानगरपालिका करते खराडीला डॅम खराडी गावाच्या शेजारी बांधलेला आहे डॅम बांधून पूर्ण झालाय आता पाईपलाईनचं काम चालू आहे एक सहा महिन्यात वर्ष सहा महिन्यात ते पाणी शेतीला मिळेल आणि ते पाणी शेतीला मिळाल्यानंतर तोपर्यंत आमच्या सर्व पुणे महानगरपालिकेतील सरकारी प्रयत्न करतील आणि सर्व प्लांट आपले चालू करतील म्हणजे त्याची अंमलबजावणी आमदारांनी आता आयुक्तांच्याकडे आम्ही सांगतोय बघा मी नाही कोणी सुद्धा माझ्या अगोदर मी माझ्या नंतर चेअरमन झाले त्याच्यामध्ये आम्ही आघाडीत होतो त्यावेळेस सगळ्यांना माहिती आहे त्यावेळेस सुद्धा चेअरमन आपले होते आम्ही होतो परंतु कुणी काय करत नाही मी सांगू शकतो करू शकत नाही त्याचं कारण आहे की बजेट हे संपूर्ण खर्च पडत नाही मी चेअरमन होतो अनेक चेअरमन झाले मी दोन बजेट केले होते परंतु बजेट हे कधी खर्च पडत नाही त्याचं कारण अनेक असतात कारण जर तुम्ही तुमच्या तिथे मी रस्ता करायला आले पुढे विवेकजींचा प्लॉट आहे विवेकजी जर कोर्टात गेले रस्ता होणार नाही ते बजेट तसंच राहणार समजा एखादी आम्हाला एखादी प्रश्न सांगतोय म्हणजे हे म्हणते बजेट खर्च पडत नाही म्हणून त्याचं सांगतोय त्याचं कारण असतात एखादा प्लॉट असतो तो ताब्यात आलेला नसतो त्याच्यावर बजेट आमचा नगरसेवक असतो त्याला माहित नसतो तो प्लॉट ताब्यात आलेला नाही शाळे समितीतून दोन कोटी टाकतो पण तो प्लॉट ताब्यात आलेला नसतो त्यावेळेस नगरसेवक म्हणतो ना टेंडर लावा त्यावेळेस तो अधिकारी म्हणतो की तो प्लॉट ताब्यात नाही असं 50% बजेट सुद्धा खर्ची पडत नाही तिथं आमचे शेवक्यांना माहिती आहे दररोज महानगरपालिकेत चौकशी करतात बजेटच्या 50-40% तरी जशी गळती आहे ना काय चुकलं असेल तर माफ करा आमचं चुकायचं कारण नाही कारण आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमचा चुकत नाही थोडी चुकतच नाही तुमचं नाही चुकायचं कारण म्हणजे तुमच्या बरोबर आहोत त्यामुळे